प्रश्न असा आहे की कसं आपण जसं तुम्ही म्हणता इनर इंजिनिअरिंग करा जेणेकरून मनुष्य आणखी सुसंगत होऊ शकतील आणि मला वाटतं वैयक्तिक कल्याणाचा सा संबंध सामाजिक न्यायाशी आहे तर हो आपला आपल्या आजी आजोबांपेक्षा नक्कीच खूप चांगलं चाललं आहे पण जागतिक बँकनुसार आपल्याकडे सात पॉईंट दोन आमच्या लोकसंख्येच्या चाळीस टक्के लोक अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहेत नक्कीच आणि त्यांच्या एका ध्येयापैकी एक म्हणजे त्या चाळीस टक्के लोकांना वर आणायचं त्या नक्कीच एक माझ्या संयुक्त राष्ट्राच्या सहभागाचा म्हणजे हे पाहायचं की कसं योग दोन हजार तीस साठीची विकासाची शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करू शकेल आता काहीच असमानता नाही असं नाही फार गंभीर असमानता याकडे लक्ष द्यावं लागणार आहे पण कसं हा प्रश्न आहे जर आपण संपत्तीचा पुनर्वितरणाचा वितरणाचा विचार केला यानं पुन्हा खूप मोठा गोंधळ होईल आपण मार्केट इकॉनॉमी स्वीकारली आहे यासाठी नाही की आपल्याला ती एक उत्तम गोष्ट वाटते म्हणून पण ती एक एकमेव गोष्ट आहे जी आपल्यासाठी काम करून आहे आजवर अगदीच गरीब गोष्ट आहे ती मला जर विचाराल तर पण तेवढीच एक गोष्ट आहे जी काम करून आहे दुर्दैवानं म्हणून जे काम करत आहे आपण ते कधीच बंद करता कामा नाही आपण हे पाहिलं पाहिजे की कसं ते अधिक उत्तमरित्या काम करेल प्रत्येकासाठी ती एक नाजूक व्यवस्था आहे गोष्टींची कारण सध्या भारतात हे वारंवार घडतं आपण सध्या एक मार्केट इकॉनॉमी आहोत पण समाजवादाचा हँग अजूनही आपल्या मनावर जेव्हा कुणाचं खूप चांगलं होतं तेव्हा सगळेजण म्हणतात ओ हे बरोबर नाहीये पहा त्याच्याकडे तो कसे पैसे छापतोय नाही नाही हीच तर आहे मार्केट इकॉनॉमीची जी आपण निवडली आहे की आता कोणीतरी वावरतोय सोन्यात मढून डोक्यापासून पायापर्यंत तर कदाचित मला हे पटणार नाही आणि मी डोकं खाली करेन पण मी त्याचा विरोध करता काम नाही कारण हीच यंत्रणा आपण निवडली आहे दुर्दैवानं आणि दुर्दैवानं तीच गचाळ व्यवस्था आहे जी आपल्यासाठी काम करून गेली आहे काही प्रमाणात इतर सुंदर व्यवस्थानी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही कारण मनुष्य त्यासाठी तयार नव्हते व्यवस्था महान असू शकते पण तुम्हाला योगी लोकांची गरज आहे जग चालवण्यासाठी असे लोक ज्यांच्यात एक सखोल ऐक्याची भावना आहे त्यांच्या आत <laughs> नाही मी जेव्हा योगी म्हणतो असा विचार करू नका कुणीतरी ठराविक आसनात बसलाय म्हणून तो एक योगी आहे जो प्रत्येकाकडे तसंच पाहिल जसं तो स्वतःला पाहतो तो एक योगी आहे आपल्याला तशा लोकांची गरज आहे यंत्रणा चालवण्यासाठी ती अजूनही खूप लांब आहे तरी आम्ही काम करतोय का लोकांवर आम्ही तुमच्या बसतोय आम्ही बसतोय जगातल्या वेगळ्या नेत्यांबरोबर अशी आशा करत की थोडाफार योग त्यांच्यात प्रवेश करेल जेणेकरून कसं ते जगाकडे पाहतात ते जसे विचार करतात आणि त्यांच्या भावना बदलतील ही काही नैतिक गोष्ट नाहीये ही काही नैतिकता नाहीये एवढंच आहे की तुमच्या अनुभवात तुम्हाला जीवन कसं जाणवत जर त्यात बदल झाला अगदी दहा टक्क्यानं जगातल्या नेतृत्वामध्ये तर मोठे बदल घडून येतील मी हे मी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे जेव्हा मी इकॉनॉमिक फोरम मध्ये होतो त्यांनी मला विचारलं सद्गुरू अशी कोणती एक गोष्ट आहे जी आम्ही तुमच्यासाठी करू शकतो जी जग बदलू शकेल तर ती कुठली मी म्हटलं मी पंचवीस लोकांची नावं सांगेन त्यांना पाच दिवसांसाठी माझ्याकडे पाठवा तुम्ही पाहाल तीन वर्षात जगात महत्वाचे बदल घडून येतील त्यांनी विचारलं कोण आहेत हे पंचवीस लोक मी जगातल्या प्रमुख राष्ट्रांच्या पंचवीस नेत्यांची नावं सांगितली जे जगातली जवळजवळ नव्वद टक्के अर्थव्यवस्था ठीक आहे हे पंचवीस नेते जर त्यांनी थोडासा वेगळा विचार केला तर सर्व काही बदले